अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात गेल्या 2-3 दिवसापासून काही फेरीवाले चादर विक्रेते संशयास्पद फिरत असल्याबद्दलच्या सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीवरून जामनेर पोलिसांनी अशा संशयित फेरीवाल्यांना त्यांच्या मालासहित ताब्यात घेतले असून चौकशी अंती ते मुजफ्फरबाद यूपी इथून आलेले असल्याचे समजते आहे। तरी जामनेर तालुकावासियांनी अशा फेरीवाल्या विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले आहे। कालपासून जामनेर शहरामध्ये चादरी विकणारे लोक संशयितरित्या फिरत आहेत आणि ते कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत। अशा प्रकारची एक क्लिप आणि काही फोटो जामनेर शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत होते। या माध्यमातून काही जागरूक नागरिक पोलीस मित्र यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला माहिती दिली, मला माहिती दिली, त्यानुसार आमच्या पोलीस स्टेशनचं विशेष पथक जे माझ्यासोबत उभे आहेत या पथकांनी सकाळपासून अशी संशयित विषम शोधण्यासाठी जामनेर शहरात पेट्रोलिंग ठेवली होती आणि त्यांना 3 इसम अशा या चादरा जामनेर शहरात विकताना मिळून आल्या आहेत। ते 3 इसम आपण पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांची तपासणी केली, चौकशी केली असता सदरचे इसम हे मुजफ्फरबाद यूपी या ठिकाणाहून आलेले असून आपल्या जामनेर शहरात अशा प्रकारच्या एकदम किरकोळ दर्जाच्या चादरा विकत असल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि ही बाब संशयास्पद असल्यामुळे आम्ही त्या 3 इसमांना आमच्या ताब्यात घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडून चौकशी करत आहोत। मी या माध्यमातून सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की आपल्या भागामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये कोणताही अनोळखी विषम फिरताना काही विक्री करत असताना मिळून आल्यास आपण एक जागरूक नागरिक म्हणून पोलीस स्टेशनला कळवावे व डोळे झाकून कोणत्याही इसमाकडून कोणत्याही वस्तू खरेदी करू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी। हेच लोक दिवसा सर्व एरियाची पाहणी करतात आणि रात्री काहीतरी बंद घराचे घरफोडी करण्याचा प्रकार होऊ शकतो, म्हणून सर्वांनी सतर्क राहावे व आपल्या मोहल्ल्यामध्ये कोणीही इसम, अनोळखी इसम फिरताना आढळून आल्यास त्याला टोकावे, त्याला थांबून ठेवावे, पोलीस स्टेशनला कळवावे अशी मी आपल्या चॅनल मार्फत सर्वांना विनंती करतो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।